तर असे काहीसे बाईक्स आपण लाईनअप केलं आहे बाईक्सचं. तर सगळ्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला आज बाईक बघायला मिळतील ऑफ रोडसाठी. ही आहे क्लासिक 350, इम्पल्स, इम्पल्स करिश्मा, इम्पल्स KTM 390, आपली हिमालयन आणि एक्सपल्स न्यू. तर मी जेव्हा लास्ट टाईम आलो होतो तेव्हा या मंदिरापर्यंत चालू होतो आणि आज आपण छोटासा एक वरती इथून जो हा रोड जातो तिथून एक छोटासा ट्रेक करून आलो. वरती प्लेन प्लाटो आहे, सो वरती बघण्यासारखं तर काही नाही आहे, फक्त आपण फोटोसाठीच जाऊ शकतो. वरतीच आपण डबा पार्टी केली, तर मस्त असं आपण घरातून जेवण घेऊन आलो होतो आणि इथे बसून आपण जेवलो. सो लेट्स गो बॅक टू होम. आणि आता थोडासा स्लोप असल्यामुळे गाडी स्किट होते जास्त. तर आता आपल्या पुढे आहे इम्पल्स. सो हिमालयन वर्सेस इम्पल्स काहीसा असं कॉम्पिटिशन चालू आहे. सो मी ट्रॅक चेंज करतो आहे. ती जी धूळ उडते त्याच्यामुळे विजिबिलिटी खूप कमी येते. सो मी या ट्रॅकने जातो आहे आणि इम्पल्सवाले भाई आपले त्या ट्रॅकने जात आहेत. आणि जर तुम्ही डाऊनहिल करताय तर डाऊनहिलला सॅडलिंग करणं चुकीचं आहे, बिकॉज तुमचं जो बॉडी वेट असतो ते पूर्णपणे हँडल म्हणजे हँडलच्या साईडला म्हणजे फ्रंट साईडला तुमच्या पडलेलं असतं. सो त्याच्यामुळे मे बी ब्रेक्स मारल्यावर तुम्ही तुमचा तोल जाण्याची शक्यता जास्त असते. तर आत्तापर्यंतच्या राईडमध्ये तर खूप मस्त मजा आले. फक्त हेच जर थोडंसं आम्ही विंटरमध्ये आलो असतो म्हणजे हिवाळ्यात आलो असतो तर आणि जास्त म्हणजे हिरवळ आपल्याला इथे दिसू शकली असती. सळत या रोडला येत असाल तर थोडंसं जर तुमच्याकडे ऑफ रोड बाईक्स असतील तर ते प्रेफर करा, कारण की खूप जास्त चिखल होतो. आणि जर आपले रेग्युलर बाईक्स आपण इकडे घेऊन आलो तर मे बी त्या चिखलामध्ये जास्त अडकण्याचे चान्सेस आहेत. सो आपल्याकडे एखादी डर्ट बाईक किंवा ज्याचा की ग्राउंड क्लिअरन्स बाईकचा जास्त असावा. मस्त असा पॅच आहे हा. सो आपले बाकीचे रायडर्स इथं फोटोसाठी थांबतायत. सो मस्त असं एक फोटोज क्लिक करू.
हे पावसामुळे तयार झालेले खड्डे आहेत, जे की जिथं माती खचले आणि खड्डे पडलेत. सो इथे थोडंसं हा रिस्की पॅच आहे म्हणजे पावसाळ्याचा. आता तर तुम्ही आरामात येऊ शकता, पण पावसाळ्यात थोडंसं डिफिकल्ट होईल इथून येणं. ओहो, स्लिप झाली. सो लास्टचा 1 ते 1.5 किलोमीटर राहिला आहे आणि त्याच्यानंतर ऑफ रोड पॅच आपला संपेल आणि टार रोड लागेल आपल्याला, जिकडून की आपण येते वेळी राईट घेतला होता तो रोड लागेल आता. गावातली लहान मुलं आय गेस रनिंगसाठी रनिंग करत करत इकडे आलेत. नुसते ब्रेकचे आवाज ऐकू येत आहेत, बाकी काही नाही. बिकॉज आता डाऊन हिल आहे, जाता येवेळी आपल्याला अपहिल होती म्हणजे चढती होती, आता उतरती आहे, त्यामुळे नुसते ब्रेकचे आवाज ऐकू येत आहेत. क्लिक करण्यासाठी थांबलो तेव्हा जशी आपल्याला ग्रीप पाहिजे होती हातांना तशी मिळत नव्हती, सो आपण ग्लव्स काढून ठेवलेत. फायनली आपण पोहोचलो आहोत रोडला. म्हणजे हा जो टेरेन दिसतो आहे हा समोरून, तो रोड तिथपर्यंतच आहे. इथे गाव आहे एक आणि आय गेस इलेक्ट्रिक सिटीचं ऑफिस पण आहे इकडेच, आणि त्याच्यानंतर आपल्याला लागेल तो टार रोड लागेल.